मवियाच्या बैठकीत आमचा अपमान होतोय, एक तासांपासून आम्ही बाहेर बसलोय, असं वंचितचे डॉक्टर फुंडकर म्हणत आहेत. या घडीची महत्वाची बातमी, साधारणतः 2 ते 2:30 वाजल्यापासून मवियाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, पण मवियाच्या बैठकीत वंचितला जरी आमंत्रण देण्यात आलेलं असलं तरी वंचितचं प्रतिनिधित्व करणाऱ्या फुंडकरांना मात्र या बैठकीपासून वंचित ठेवण्यात आल्याची चर्चा आहे, असं आता फुंडकरच म्हणत आहेत. कारण मवियाचे नेते म्हणाले आहेत, बाहेर थांबा, आम्ही ठरवतो, आम्हाला मवियाच्या बैठकीचं निमंत्रण, पण मवियाकडे कोणताच फॉर्म्युला नाही आहे असं फुंडकर म्हणत आहेत. आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा, आणि जवळजवळ 1 तास झाले आम्ही बाहेर बसलेलो आहोत, ते आतमध्ये बसलेले आहेत. आता खरं तर महाविकास आघाडीने आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे. दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलेलो आहे, त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे, त्यांचं काय ठरतं आहे हे आम्हाला माहीत नाही. मी निघून आलो तिथून. त्यांनी असं म्हटलं की 1 तास आम्ही चर्चा करतो. नाही नाही, 1 तास नाही आहे, तुम्ही बाहेर थांबा, आम्हाला चर्चा करायची आहे. 1 तास झाला आम्ही बाहेर थांबलो आहे. म्हणजे आजची बैठक जी आहे ती निष्फळ ठरली असं म्हणा? नाही नाही, निष्फळ ठरली का नाही ठरली ते तो प्रश्न त्यांचा आहे. आम्ही आज त्यांच्या इन्व्हिटेशनवर इथे आलो होतो, आम्ही आमचे पॉईंट्स त्यांना मांडलेले आहेत. त्यांच्या जो सीट शेअरिंग फॉर्म्युला नाही आहे, त्यांचा आपसात काही ठरलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला काही ऑफर दिली नाही आहे. ते म्हणतात तुमचं सांगा काय आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की तुमचं काही ठरलं असेल तर सांगा, नसेल ठरलं तसं सांगा, नाही तर 12-12 फॉर्म्युला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.